नमस्कार. उन्हाळी 2020-17 विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे विद्यापीठाने ठरवले आहे. त्यासाठी ऑनलाईन एक्झामिनेशन कशी द्यायची, ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी रजिस्ट्रेशन कसे व कुठे करायचे, अशा अनेक शंका विद्यार्थ्यांच्या मनात असतील. ह्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन एक्झामिनेशनचे रजिस्ट्रेशन कसे व कुठे करायचे याची स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे. कृपया सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन एक्झामिनेशनचे रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहावा. ऑनलाईन एक्झामिनेशन देण्यासाठी आणि ऑनलाईन एक्झामिनेशनचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी एकच लिंक आहे. ही लिंक आपल्याला आपल्या विद्यापीठाच्या वेबसाईटवरती मिळेल. त्या लिंकवर क्लिक केल्यावर ऑनलाईन एक्झामिनेशन पोर्टलचे होमपेज ओपन होईल. हे होमपेज आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे असेल. या होमपेजवरती इन्स्ट्रक्शन टू द स्टुडंट्स दिलेल्या आहेत. या सर्व इन्स्ट्रक्शन सर्व स्टुडंट्सनी रजिस्ट्रेशन करण्याआधी काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात. रजिस्ट्रेशन सुरू करताना आपल्याला आपला सीट नंबर आणि PRN नंबर टाकावा लागेल. सीट नंबर आणि PRN नंबर हा आपल्या हॉल तिकीटवर दिलेला असेल. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की काही विद्यार्थ्यांना सीट नंबर हे एकापेक्षा जास्त मिळालेले असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी कृपया एकच सीट नंबर वापरून ही रजिस्ट्रेशन प्रोसेस करावी. आता आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू करूया. रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू करण्यासाठी सर्वप्रथम सीट नंबर असे लिहिले आहे त्याच्या समोरील बॉक्समध्ये आपला सीट नंबर एंटर करावा. सीट नंबर टाइप केल्यावर त्याच्याच खाली PRN टाइप करण्यासाठी बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्समध्ये आपला PRN अचूकपणे टाइप करावा. जर डेटाबेसमध्ये आपला ईमेल ID आणि मोबाईल नंबर ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर तो तिथे दाखवण्यात येईल. अन्यथा आपल्याला ईमेल ID समोर बॉक्समध्ये ईमेल ID टाइप करावा लागेल. ईमेल ID टाइप करण्यासाठी दिलेल्या बॉक्समध्ये आपला ईमेल ID अचूकपणे टाइप करावा आणि पुन्हा तपासून पाहावा. कारण ईमेल ID एकदा रजिस्टर झाल्यावर आपल्याला पुन्हा बदलता येणार नाही, त्यामुळे कृपया दोनदा तपासून पाहावा. ईमेल ID टाइप केल्यावर त्याच्या खाली मोबाईल नंबर आणि कन्फर्म मोबाईल नंबर असे बॉक्स दिलेले आहेत. त्या दोन्हीही बॉक्समध्ये आपला एकच मोबाईल नंबर टाईप करावा. ईमेल ID प्रमाणेच आपला मोबाईल नंबर दोन्हीही बॉक्समध्ये टाईप केल्यावर दोनदा तपासून घेणे. कारण ईमेल ID प्रमाणेच मोबाईल नंबर सुद्धा एकदा रजिस्टर झाल्यावर नंतर बदलता येणार नाही. मोबाईल नंबर आणि कन्फर्म मोबाईल नंबर या दोन्ही बॉक्समध्ये आपल्याला आपला एकच मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. कृपया लक्षात घ्या की दोन्ही बॉक्समधील मोबाईल नंबर हा सेम असणे आवश्यक आहे. जर मोबाईल नंबर मॅच झाला नाही तर आपल्याला एरर मेसेज दाखवण्यात येईल आणि आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस पुढे जाणार नाही. त्याच्या खाली आपल्याला आपला फोटो ID जर अपलोड करायचा असेल तर त्याची सोय केलेली आहे. आपल्या फोटो ID चे नाव टाईप करा किंवा ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करा व खाली चूज फाईलचे बटन दाबून आपल्या फोटो ID ची JPG फाईल अपलोड आपण करू शकता. कृपया लक्षात घ्या की ज्या JPG फाईलची साईज ही 40 KB किंवा त्याच्या खालीच असावी. सर्व डिटेल्स आपण पुन्हा एकदा चेक करून मग कन्फर्म द अबाउ डिटेल्स असे बटन दाबावे. कन्फर्म द अबाउ डिटेल्स बटन क्लिक केल्यावरती आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एक पॉपअप विंडो दिसेल. तिथे तुम्ही कन्फर्म दाबून पुढे जाऊ शकता, अन्यथा कॅन्सल करून जर आपल्याला डिटेल्स काही बदलायचे असतील तर ते बदलू शकता. सर्व डिटेल्स जर बरोबर असतील तर कृपया कन्फर्म हे बटन दाबावे.
कन्फर्म बटन क्लिक केल्यावर आपल्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल आयडीवर एक ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी खाली दिलेल्या बॉक्स मध्ये अचूकपणे टाइप करावा आणि सबमिट हे बटन दाबावे. ओटीपी व्हेरीफाय झाल्यावरती आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एक डॅशबोर्ड ओपन होईल. या डॅशबोर्डवरती युअर रजिस्ट्रेशन प्रोसेस इज कम्प्लीट असा मेसेज देखील दिसेल. याचा अर्थ आपल्या बाजूने रजिस्ट्रेशन प्रोसेस ही कम्प्लीट झालेली आहे. याच्या पुढील प्रोसेस विद्यापीठ आणि कॉलेजकडे राहील. आपण रजिस्ट्रेशन करत असताना लिहिलेले सगळे डिटेल्स हे कॉलेज आणि विद्यापीठ व्हेरीफाय करेल आणि व्हेरिफिकेशन झाले की आपल्या ईमेल आणि मोबाईल नंबरवरती नोटिफिकेशन मिळेल. परीक्षा देण्यासाठी प्रत्येक वेळेस विद्यापीठाच्या वेबसाईटवरती जी लिंक दिलेली आहे त्याच लिंकचा वापर करावा. लॉग इन करण्यासाठी आपल्याला दरवेळेस आपला PRN आणि सीट नंबर टाकावा लागेल. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर पुन्हा पुन्हा टाकावा लागणार नाही. रजिस्ट्रेशन पूर्ण झाले की आपल्याला आपल्या या डॅशबोर्डवरती प्रत्येक स्टुडंटला आपापले टाइम टेबल दिसेल आणि याच डॅशबोर्डवरून आपण आपल्या सर्व विषयांच्या परीक्षा सुरू करू शकता. सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी की ऑनलाईन एक्झामिनेशनची लिंक ही विद्यापीठाच्या वेबसाईटवर असेलच, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवरती सुद्धा पाठवण्यात येईल. ऑल द बेस्ट.